माननीय गट विकास अधिकारी शेवगाव यांना आखेगाव की तर्फा ग्रामस्थांच्या वतीनं एक निवेदन दिलेलं आहे की या आखेगावमध्ये अयोध्या शंकर काटे या सरपंचपदी आहेत आणि त्यांचे पती की शंकर मनोहर काटे हे सर्व कारभार पाहत आहेत, म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी एक निवेदन दिलेलं आहे की या सरपंच पतीची गावामध्ये दहशत, त्या दहशतीमधून 54 वस्ती आखेगाव या ठिकाणी बाबूराव रामकिसन बाबूराव दातीर यांना ग्रामपंचायतमध्ये बोलावून त्यांना शिवीगाळ करून आणि त्यांना धमकावून मारण्याची धमकी दिलेली आहे। मी आखेगाव ग्रामस्थांच्या वतीनं या सर्व घटनांचा निषेध करतो, तसेच आम्ही हे सर्व निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर, अप्पर जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर, तसेच तहसीलदार साहेब अहमदनगर, पोलीस निरीक्षक साहेब शेवगाव आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कदम साहेब यांना हे सर्व निवेदनं दिलेली आहेत की त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करावी। या घटनेचा व्हिडिओ क्लिपसुद्धा प्रसारमाध्यमामध्ये व्हायरल झालेला आहे। या घटनेची सखोल चौकशी करून त्यांनी योग्य ती कारवाई करावी, हीच आखेगाव ग्रामस्थांच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो।